तर बातमी महत्त्वाची आहे. सांगोला ग्रामपंचायतीतून या ठिकाणी शेकापकडे सत्ता गेलेली आहे. शहाजी बापू पाटील यांना हा मोठा धक्का झटका म्हणता येईल. सांगोल्यात शहाजी बापू पाटील यांना मोठा धक्का आहे. शिंदे गटाचे ते आमदार आहेत. मात्र सांगोल्यातील खवासपूर ग्रामपंचायत शेकापनं ताब्यात घेतलेली आहे. अधिकची माहिती आपले प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांच्याकडून घेऊया. अभिषेक, सांगोल्याबद्दल खवासपूर बद्दल काय अपडेट्स? निश्चितच, जे शिंदे गटाचे आमदार आहेत शहाजी बापू पाटील यांनी मोठी ताकद कार्यकर्ते आपले पणाल लावले होते या ठिकाणी. मात्र मोठा धक्का हा त्यांना मानला जात आहे. जे खवासपूर ग्रामपंचायत आहे या ठिकाणी अख्खंच्या अख्खं पॅनल हे शेकापकडे गेलेलं आहे. तसं पाहता गेल्या अनेक वर्षांपासून शेकापकडे या ठिकाणची सत्ता होती. मात्र आता आता ती आमदार शहाजी बापू यांच्याकडे काहीसा वर्ग वळला गेला होता. आमदारकीच्या माध्यमातून त्यांनी ही ताकद लावलेली होती. मात्र आता हे पुन्हा शेकापकडे गेल्याने मोठी खळबळ या ठिकाणी माजलेली आहे आणि मोठा धक्का हा आमदार शहाजी बापू पाटील यांना मानला जात आहे. नक्कीच. भंडाऱ्याची उधळण म्हणजे 24